जर नरकाला पाठवायचं नसलं तर मला दिलेल्या शब्दाची पूर्तता करा. अशा कैकई मातीनं काय केलं महाराज, दुखतीवर बोट ठेवलं. दुखतीवर ही दुखती नस कळाली का? हा फार अवघड असतं ह्या. अशा काही काही माता मावलेली आपल्या पती परमेश्वराची दुखती नस कळाली का? त्या जागेवरच बसवीत येतात. मी असं घाई गडबडीने निघालो का ते आमचं घरचं गिरा एक मला म्हणत असतं इस्त्रीचे कपडे आहेत का त्याला चांगलं माहीत आहे, चुरगळा करून ठेवलं का हे जातच नाही कुठं. निघायच्या टायमाला माझे कपडे हो मला वाटतंय हा मुलांनी ते ठेवले काय की कपाटात चुरगळा करून असं म्हणते ती, आणि हिनंच ठेवलेली असते तर ही दुखतीनंच कळाली पाहिजे. तसं आता कैकई मातेच्या लक्षात आलंय ही सूर्यवंशातले राजा आहेत, मला वर दिलेले आहे, मला शब्द दिला आहे, आता तर पूर्ण करते ना. आणि असं अडचणीमध्ये गाठण्याचं काम कैकई मातेनं राजा दशरथजीला केलं, पूर्वस्मरण करून देऊ लागल्या. काय बोलल्या? तुम्हीच युद्धी सुखावो ना दिदले दोवरी वरदान, ते मी मागे ना पण कृपण पण न करावे. महाराज काटकसरपणा करू नका बरं का, तुम्हीच मला पूर्वी दोन शब्द दिले, दोन वर दिले, आता कृपण पण दाखवू नका म्हणले. जरा उदार व्हा, उदार कधीतरी जरा हात मोकळा करी जा की आले तसं बघते या घराला, तर कशाला बी बघू पुन्हा बघू पुन्हा बघू पुन्हा कसं या, कवा तरी मन मोकळं करा. काही काही माता बोलू लागल्या, राजा दशरथजीला क्रूरपणा दाखव, कृपणपणा दाखवू नका, काटकसरपणा करू नका, मोकळ्या अंतःकरणानं जसं त्यावेळेस प्रसन्न होऊन मला वरदान दिलं का. काही काही तुला ज्यावेळेस असताना मी तुला जेव्हा प्रसन्न आहे आणि मी तुला दोन वर देतो, तसं त्यावेळेस जसं प्रसन्न होतात तसं जरा चेहरा तुमचा खुलवानं म्हणल्या उग त्या सूर्यफुलाचे फुलं चुकलेवणी होऊ देऊ नका. असं काही काही माता राजा दशरथजीला बोलू लागल्या. राजा म्हणे आवश्यका जे जे मागसी आलोलिका, ते मी तुझं देईन देखा पूर्ण बाक पय माझी. काय आवश्यक लागतंय का म्हणले काही काही तुला, बाकीचे काही भोग पाहिजेत काय माझ्या कुणा अपूर्ण राहिला असेल तर ते मी पूर्ण करून देतो. या विश्वातलं जे सुख आहे, या त्रिभुवनातलं जे काही असणारं ऐश्वर आहे का, ते मी तुझ्या चरणावरती या ठिकाणी आणून देतो, हजर करतो. परंतु त्या वरामध्ये त्या शब्दामध्ये माझ्या रामाला वनवास नकोय. म्हणून राजा दशरथजी अनेक अनेक प्रयत्न करू लागले, पण शास्त्र पुराणानं असं सांगितलं राजहाट बालहाट तुम्हाला पाठ आहे बघा, ते लगेच म्हणते स्त्रीहाट म्हणजे हिने केलेला असतो हाट, म्हणून याला माहिती स्त्रीहाट. ह्या तीन हाटापुढं कुणाचं काही चलत नाही. तसं या कैकई मातेनं वरामध्ये गुंतवून राजा दशरथजी पुढं स्त्रीहाट मांडला. स्त्रीहाट महाराज सांगा लवकर देतात का नाही म्हणल्या. हां त्यावेळेस राजा दशरथजी हताश झाले, हात जोडतो म्हणले ए कैकई जरा नीट ऐक ना, एवढा तू रामावर प्रेम करणारीच, एवढा राम तुझा आवडताय, आणि आज त्या रामाला राजगादी द्यायचं म्हटलं तर तुझ्या अंतकरणामध्ये रामाविषयी द्वेष निर्माण झाला. कैकई तुला काय पाहिजे, या विश्वातलं जे सुख पाहिजे ऐश्वर पाहिजे ते आणून देतो, पण या माझ्या रामाला राजगादीवरती बसू दे, असं दशरथजी पुढं बोलू लागले. सत्यन करिता पूर्वभाक वा वा असतील हरिश्चंद्राधिक, पूर्वज शापितील आवश्यक मजही नरक होईल, मजही नरक होईल. महाराज जरा विचार करा म्हणल्या, हरिश्चंद्र राणा हरिश्चंद्र राजा आणि काय केलं त्या ठिकाणी, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, तुमच्याच वंशामध्ये हा राजा होऊन गेला ज्यानं स्वप्न पडलं, स्वप्नात राज्यदान केलं होतं पण प्रत्यक्षात द्यावा लागलं. हा आणि मग हरिश्चंद्र हे तुमचीच वंशावळी म्हणली, हे तुमचे पूर्वज काय होतील, तुम्हाला शाप देतील, पूर्वज नरकाला जातील, तुम्हालाही जावा लागेल तुम्ही जर मला दिलेला शब्द नाही पूर्ण केला तर. बघा कसं करायचंय म्हणल्या, हे शास्त्र पुराण सांगतंय दिलेला शब्द पाळावा लागतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तुम्ही मला बोललेलं आहेत, तुम्ही मला वरदान दिलंय महाराज, आता जर तुम्ही मागं पुढं केलं तर तुम्ही सर्व पूर्वजांना त्या ठिकाणी नरकाला नेऊन घालतान, म्हणून काय करायचंय, असं काही काही माता पुढं बोलतात. कल्पतरू कामधेना पाताळीचे अमृत पान,
मागसिल ते देईन सत्य संपूर्ण करीन मी तेवढं सोडून पहा याचं नाव बाप असत याला पिता म्हणायचं या राजा दशरथजीनं काही काही समोर अनेक आपल्या सध्याच्या भाषेत म्हणायला ऑफर ठेवल्या काय मागायचंय ते मागा कोणचं पाताळातलं अमृत या ठिकाणी मी हजर करतो काही काही स्वर्गातलं सुख या ठिकाणी विराजमान करतो काय वाटेल ते बाकीच्या गोष्टी मागा फक्त काय करा माझ्या रामाला राज्य होऊ द्या म्हणून ज्या पित्याची ज्या वडिलाची आपल्या मुलाकरता आपल्या अपत्याकरता एवढी तळमळ असती का पण सध्याच्या कलियुगातल्या पुत्रांनी आपल्या पित्याची थोडीतरी ओळख ठेवावी काय त्या पित्यानं आपल्यासाठी केलेलं असतं वडिलानं बाप म्हणजे बापच असतो म्हणजे काय सुभाषितकारानं असं सुंदरसं गोड वर्णन केलेलं आहे बापाचं बाप काय असतो बाप काय करू शकतो आपल्या मुलाकरता उरा मध्ये माया ज्याच्या काळ्या मेघवानी डोळ्यामध्ये पाणी ज्याच्या दाखवे ना कोणा जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला रे ओठामध्ये आसू त्याच्या कनावा कला रे घडी भरी तू थांब जरा ऐक त्याची धा समजूत घालू लागले कशासाठी व एवढं असणार फक्त आणि फक्त आपल्या अपत्या करता आपल्या मुला करता राजा म्हणून घेतात त्या ठिकाणी अविद्येचे राजा आहे पण आपल्या पत्नी समोर हात जोडू लागले काही काही जरा नीट आहे तुला काय पाहिजे ते मी देऊ शकतोय पुढे बोलू लागले ओसता साय श्रीराम मजसी काय दुर्लभ मज द्यावयासी मंग दशरथ ती उल्लासे सी कै कै सी तुष्टला तुमचं कशी मुळे तळमळ आहे महाराज म्हणली प्रभू रामचंद्राचं काही म्हणणं नाही मला दिलेले वचन पूर्तता करत असताना ते राम काही त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये कुठला द्वेष नाही तो नको म्हणत नाही तो विरोध करत नाही आणि असंच सर्वजण तुम्हाला सहाय्य असताना तुम्ही मला दिलेले वर त्या वराची पूर्तता का करू शकत नाही का मला या ठिकाणी माझी मागणी पूर्ण करून मला त्या ठिकाणी समाधानी करत नाहीत का माझ्या भरताला राजगादी होऊ शकत नाही रामाला वनवास होऊ शकत नाही हे महाराज सांगा ना तुमच्याच मनामध्ये या ठिकाणी काटकसरपणा आहे किंवा माझ्या मुलाविषयी द्वेष आहे अशी द्वैताची भावना विकल्पाची भाषा कैकेयी माता राजा दशरथजी बरोबर करतात भोळेपणाचे निलवला आहे राजा गरजे उभो स्त्रियांचे कृत्रिम हृदय आहे ते ठावे नवे पुरुष स्त्रियांचं हृदय कसं आहे कृत्रिम आहे तुमचं तर हृदय लय कोमल आहे तुम्हाला तर नुसतं कुणी बोलू द्या एखाद्याचा असणारा थोडा काही दुःखाचा काही प्रसंग पाहिला का तुमचं अंतकरण कोमल आहे फुलासारखं लगेच तुम्ही म्हणता अव अव बघा ना त्याला नाक मारू लागली बघा त्याला धरा धरा त्याला मारू नका हे लवकर तुमचं कृत्रिम हृदय आहे तुम्हाला दया येते माया येते हां पण आता सध्या या कलियुगामध्ये काय होत आहे तुमच्या याच असणाऱ्या गुणाचा बरेच जण फायदा घेतात ते दारावर येतं बघा काय बाई तुझा स्वभाव आहे तू सगळ्यासाठी मोकळीस पण तुझ्यासाठी कुणी नाही तुझ्यावर फार मोठं संकट आलं होतं आता त्याचं निवारण झालं तुझा फार मोठा काळ येणार आहे जगासाठी तुझा मोकळा स्वभाव आहे आणि एवढी स्तुती केल्यावर तुम्ही म्हणतात काय जा पुढं मला नको बोलू म्हणून महाराज या 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 म्हणजे त्यांनी स्तुती केलेली तुम्हाला गोड वाटते पण शेजारच्या माणसानं आपल्या सानिध्यातल्या माणसानं सांगू द्या खरोखरच बरं का तुमचं असं आहे ते शेजारी बोलत आहे म्हणून
आणि याच गुणाचा फायदा घेतात. मग ते येऊन बसतात, ते म्हणतात बाई आम्ही तिकडला लांबचा ऐकून कळला त्याकडे असणारा टिकडीवरचा गोरक्षनाथाचा शिष्य काहीनू बाईनू सांगतो मी तिकडे भंडारा घालतो आणि मग दे मला दक्षिणा. सध्या दक्षिणेवरच जोर आहे. आता तर काय ते गटुडे बंद झाले तर ते धान्य नको काही नको फक्त आय वॉन्ट मनी. बरोबर आहे का? फक्त पैसा पाहिजे. आता भिक्षा सध्या तशीच निघली, दान सध्या तसंच निघलंय. ते म्हणजे ते देऊच नका आम्हाला. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी काय होतात, भाळल्या जातात. तसं हे स्त्रियाचं हृदय कृत्रिम आहे, तुम्हाला दुःख व्हायलाही वेळ लागत नाही. आणि त्याच्यामुळं म्हणले या काही काही मातेनं असणारं त्या ठिकाणी काय केलं, लावून धरलं, हट्ट मांडला. काही जरी झालं तरी माझ्या वराची पूर्तता झाली पाहिजे. आणि हे पुरुषानं जाणलं पाहिजे कुठला शब्द द्यायचा, मी हे करीन म्हणायचंय, हे विचारपूर्वक करायचं बघा. कारण राजा दशरथजी सारखे पश्चाताप करू लागले, मी कशामुळे या बाईला दोन शब्द दिले असतील, वर दिला असेल, मला गाठलं ना अडचणीमध्ये. म्हणले एक राजा मुलगा राजा होऊ लागलाय तर ही बाई म्हणते नाही नाही नाही, ते वनवासाला गेला पाहिजे आणि माझा मुलगा राजा झाला पाहिजे. हे विकल्प द्वैत आलं बघा त्या ठिकाणी. सापत्न विचार कालच सांगितला, मंत्र्यानं म्हणली हे शास्त्र पुराणापासून आलं या, सावत्र म्हणजे सावत्रच असतील. फिट बसलं डोकेमध्ये आणि तेच लावून धरलं काही काही न. काही केलं तरी राजा दशरथजीला त्या ठिकाणी काही काही माता ऐकत नाही. मागेन माझी आहे वरदुक्ती, ऐके निश्चिती मागते. हे सर्व आफोर मानल्या होत्या राजा दशरथजीनं. त्या म्हणल्या महाराज थांबा, तुम्ही मला सर्व देऊ लागलात पण मला मागायचंय काय, मला घ्यायचंय काय, हे तर अगोदर विचारानं म्हणल्या. जे मला दोन वर दिलेत का, त्या दोन वरामध्ये दोन वाक्यामध्ये काय मागून घ्यायचं हे माझं मी ठरवते म्हणल्या. असं एका स्त्रीनं स्वतःच्या पती परमेश्वराचा प्राण आणला होता परत, आहे का तुम्हाला माहिती? सत्यवान सावित्री. आणि ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस ते यमराज म्हणला बाई काही बी माग, बाकीचं सगळं काही देतो, तुझ्या पती परमेश्वराचा प्राण नाही देत म्हणले. आणि बाई म्हणली एवढी मी आठ तास सहा कशामुळे केला, एवढा धाव कशामुळे, एवढं पुण्य कशामुळे, काय एवढं सर्व देवता प्रसन्न करून घेतल्या? नाही नाही म्हणले, आता काय करू, काही बाकीचं देतो म्हणले मी, पण तुझ्या सत्यवानाचा प्राण मी परत देऊ शकत नाही. बाईनं असं डोकं लावलं आणि कसं लावा बघा. ऐके वरदे भरतासी, स्वय द्यावे निज राजासी, जैसा उल्लास रामाभिषेकासी, तेने उल्लासी अभिषेकी. काही काही मातीनं मागितलं पण या अनुसयानं असं वाक्य एका वाक्यात मागितलं, म्हणजे माझ्या पती परमेश्वराचा प्राण देऊ नका. तुम्ही काय द्या, माझ्या सासऱ्यानं त्यांच्या नातवाच्या डोक्यावरती राजछत्र धरलेलं पाहावं, एवढंच द्या. माझ्या एका वाक्यात बाईनं मागून घेतलं, काय काय मागून घेतलं ऐका. आता सासरे दृष्टीहीन होते, डोळे नव्हते. एक सत्यवान सावित्रीला संतती नव्हती, दोन आणि 18 विश्व दारिद्र्य होतं, तीन. हे बाईने एका वाक्यात काय काय मागितलं, अगोदर सासऱ्याला दृष्टी द्यावा लागली
आणि यांना नातू व्हायचा म्हणजे संतती नसल्यामुळे यांच्या प्राणावर पतीचा द्यावा लागला, तेव्हा यांना संतती होईल म्हणजे संतती झाली आणि 18 दारिद्र्य नाहीसे झालं. एका वाक्यात मागितलं मी काय सांगलो बार काही नाही, काय देऊ नका म्हणलं, माझ्या पती परमेश्वराचा प्राण नका देऊ, पण माझ्या सासरीनं त्यांच्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं एवढंच द्या. घेतलं का नाही सर्व मागून? हे स्त्रियाचं सांगलं. तसं काही काही माता म्हणली महाराज की बाकीची ऑफर माझ्या समोर ठेवू नका, मला याच्यातलं काही पाहिजे नाही. या दोन वरांना काय मागायचंय? एका वरानं माझ्या भरताला राजगादी मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मिळाला पाहिजे. हे मी ठरवीन मला काय मागायचंय ते. असं आपण कितीही मनानं साडी घेऊन जाऊ द्या, ते म्हणते माझ्या मनाला नाही आली. आणि तुम्हाला एक होता या मनाला येईल तुमच्या, पण तुम्हाला 10 दाखविल्याशिवाय पटत? आणि तिच्याकडे घेऊन बी जा, तिला रुपया दिल्यावर नसतोय, ती कशी करते? चांगली वाटते पण जरा कशी काठाला जरा बुटक्या कशा गोचडा सारख्याच वाटतात. आली बाई भागा पटतच नाही, दुसऱ्यानं चांगलं म्हणल्याशिवाय तिच्या मनाला येत नाही. मग तसंही काही काही माता म्हणली महाराज माझ्या समोर ऑफर ठेवू नका, या दोन वारानं या दोन गोष्टी झाल्या पाहिजेत आणि हेच मला मिळालं पाहिजे. असा आपला हट्ट तंतोतंत काही काही मातेनं लावून धरला. दुसऱ्या वरदे श्रीरामासी धाडावे दंड करण्यासी गोदा तिरिवनवासी 14 दिवसाचा वनवास रामाला प्राप्त झाला पाहिजे. अरण्यामध्ये पाठवावा लागतं या अविद्या नगरीतलं काही नेता येणार नाही असं म्हणले. रामाला वनवाशी करावा लागतं या आणि राजगादीवरती भरताला स्थापन करावं लागतंय. महाराज हे दोन वर आहेत आणि या दोन वरांना माझी ही पूर्तता झाली पाहिजे अशी ही मागणी कैकेयी माता राजा दशरथजीकडे करतात. मज नाही अतिस्वार्थ 14 नेमस्त राज्य करील माझा घात भरत पुढे रघुनाथ राज्य करो. आणि असं माणसं राहतेस बघा, मोह तर करते तर पुन्हा म्हणतात मला लय अभिलाष नाही बरं का, मला तरी पुन्हा बाकीचं काय करायचं आहे. बारीक बारीक लक्षात असते ही बाई बोलून बोलली सगळं तर गड जिंकला आणि शेवटला काय म्हणते माहिती का? तुम्हाला वाटू देऊ नका मलाच लय अभिलाष आहे, मलाच लय मोह आहे म्हणून 14 दिवस झाले का पुन्हा भोगी राका म्हणले तेव्हा रामराजा मला काय घेणं देणं नाही, रामराजा झाला तरी मला अडचण नाही, मला दुःख नाही म्हणल्या. फक्त माझ्या भरतानं 14 दिवसच या अविद्येच्या राजगादीवरती स्थानपन्न व्हावं आणि रामानं तेवढ्या दिवस वनवास भोगावा एवढंच मागणं आहे. तिथून कुठं काही उजा म्हणल्या तेवढ्या दिवसाची भरती झाली का मला काही पाहिजे नाही. म्हणजे मागून तो सर्व घ्यायचं गळ्याला फास लावायचं आणि पुन्हा म्हणायचं आता कसं वाटतंय असं म्हणायचं काम झालं काही काहीचं. म्हणल्या नाही मला अभिलाष नाही म्हणल्या एवढेच दिवस माझा भरत राजगादीवरती स्थापन झाला पाहिजे. पुढं बोलतात 14 माझा रे 14 भुवने भरत आवरी रामालिया ही वरी मग कैसा परी राज्य पावे. आणि म्हणल्या मग 14 दिवसाचा वनवास पूर्ण झाल्याच्या नंतर तोपर्यंत म्हणले 14 भुवनातला असणारा राजवैभव त्या ठिकाणी काय होईल म्हणले माझ्या भरताला त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि भरताना हा राजवैभव भोगल्याच्या नंतर म्हणले हा म्हणून पुन्हा म्हणले जरी प्रभू रामचंद्र या अवेदेचे राजा झाले तरी मला कुठलं दुःख होणार नाही. वनी दंड करण्याता राक्षसांचा ती घाता ते गिळीतील रघुनाथा मंग राज्य भरताक्षयी. अशी दूरदृष्टीता पाहिजे. आता किती द्वेष तयार झाला बाबा, ठीक आहे वनवास व्हायचा बाज झालं, ती म्हणली रामाला वनवास होणार आहे तो अरण्यात जाणार आहे तिथं हिंस्र पशु आहेत वाघ आहेत सिंह आहेत कोले आहेत लांडगे आहेत आणि तेवढेनं नाही जमलं तर राक्षस मंडळी आहे. आणि 14 दिवसात या रामाला म्हणले तिकडंच गतप्राण करतील ना खाऊल टाकतील माझ्या भरतालाच या ठिकाणी सर्व या अवेद्याचं राजगादीपद प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळं महाराज हे 14 मी पण करते पण मनामध्ये विचार करू लागली काही नाही एकदा मिळालं का पुन्हा पुढच्या पुढं बघू. हे रामायणातला त्यावेळेचा विचार आहे पण आता सध्या तसंच आहे. माणसं फक्त अगोदर गुतवीत येत पुन्हा सुतवीत येत आणि पुन्हा कुतवीत येत. तास लावायचं चांगलं गुतवायचं चालू होऊस तर हे करायचं आणि पुन्हा मग गुतवायचं पण पुन्हा काय ढिलं पडता येत नाही. मग तसं म्हणले या ठिकाणी फक्त ही काही काही माता
मनामध्ये म्हणू येत नाही, मनाच्या इच्छा येतात, विचार करू लागल्या, एवढं झालं का पुन्हा माझा भरतच राजा आहे, राम परत येऊ शकत नाही. पुढे बोलू लागल्या, राम सवे गेल्या लक्ष्मणा, त्याचही राक्षस करतील लक्ष्मणा, तेव्हा निशकंटक राज्य पूर्णा, भरत आपण भोगिल. किती माया असावी, किती मोहात गुंतव माणसानं, या काही काही ना काय काय विचार केला, रामाबरोबर लक्ष्मण जाणार आहे म्हणले, आणि लक्ष्मण गेल्यावर म्हणले लक्ष्मण मी तिकडेच गत्ता प्राण होणार आहे. राम लक्ष्मण गेल्यावर माझे दोन पोरं राहिले ना, हे माझ आणि तुझं, हा विचार काही काही कडे होता. कारण नाथबाबांना सुरुवातीला सांगितलं इथं अज्ञान शिल्लक होत, अविद्या कुविद्या सद्विद्या सद्बुद्धी यांना उपमा दिल्या होत्या. हे अज्ञान होत, मोह मायामध्ये भ्रमिष्ट झाली काही काही, आणि मायामध्ये काय समजत नाही, माझं माझं म्हणलं की गुतल्या जात आहे, राम कोण होते पण काही कळाना म्हणल्या, त्याच्यामुळं लक्ष्मण ही गत प्राण होईल, म्हणून पुन्हा रामालाच या ठिकाणी अवेद्याचं राज्य प्राप्त होणार आहे, याच्यात कुठलीही शंका नाही, असा विचार करू लागल्या. दृढ विचार हा पोटांत संबोधावया दशरथ, 14 वर्ष जी नेमस्त सोय सांगत मर्यादा, सोय सांगत मर्यादा. स्वतःहून त्या ठिकाणी म्हणले, या वनवासाची मर्यादा सांगितली 14 वर्षे 14 दिवसाची. ज्या वेळेस दशरथजी त्या ठिकाणी म्हणले, संबोधन करत होते, समाधान करत होते, सांगत होते, त्यावेळेस सांगितलं महाराज हे 2 वर तर या 2 वरांना मला हे प्राप्त झालं पाहिजे, पण मर्यादा सांगितली फक्त किती वर्षे, 14 वर्षे 14 दिवस माझा भरत या अवेद्याचा राजा होईल. अयोध्या निकट प्रदेशी श्रीराम झाल्या वनवासी, अयोध्या जाईल त्यापाशी मग भरता उद्वसी राज कैचे. जमलंकडे मागितलं तर असं मागायचं, पुन्हा फिटच बसलं पाहिजे. काय काय या काही काही मातेनं पुढचा विचार केला, महाराज नीट ऐका म्हणल्या, इथं तिथं नाही, राम फक्त इथं जाईल म्हणल्या, बाह्य प्रदेश इथं जवळ, पुन्हा ही अवेद्या त्या रामाकडे जाईल, आणि अवेद्यातली प्रजा मंडळी हे सर्व बसलेलं श्रोते मंडळ उठून गेल्यावर काय भीतीला रामायण सांगायचं का, कोण म्हणती, काही काही म्हणती, अव ज्या राजगादीवर बसवायचं ती प्रजा तर पाहिजे ना, माझ्या भारतानं कुणाचं राज्य करायचं, या प्रजा नसल्यावर राजा असतो का, काही विचार काढला सुज्ञ बाई नाही. त्याच्यामुळे म्हणली मी रामाला इथं तिथं जवळपास राहू देणार नाही, दंडक अरण्यामध्येच राम गेले पाहिजे तर, कारण अवेद्यातली कुणी बाकीची मंडळी जाईल, आणि मग नुसत्या ओसाडा असणारा घरात माणूस नसल्यावर त्याला घर म्हणता येईल काय. तसं राज्यामध्ये जर त्या ठिकाणी म्हणले प्रजा नसल आणि अवेद्या जर तिकडे गेली तर माझ्या भारताला काय, नुसत्या गादीवर बसायचं का, समोर माणूस तर पाहिजे ना, प्रजा तर पाहिजे ना, हेही जमणार नाही महाराज, द्यायचंय तर असं द्या. मी काय म्हणते, पुढे बोलू लागल्या, राम आवडे प्रजासी, राम आवडे प्रधानासी, राम आवडे सर्व सैन्यासी, ते त्या पासी जातील. काय म्हणल्या, काही काही माता, राम सर्वांना आवडतोय, राम कुणा कुणाला आवडतोय, आपल्याला बसलेल्या पैकी कुणाला राम आवडत आहेत का, नाही आवडत आहेत, पण हे कसे होणार आता, हनुमान कसं काढायचं आवडत आहेत म्हणून, आता काय दुपारची पंगत झाली, आता सुकलेवणी काय बसू नका, बरोबर आहे का, मी तर सांगत असतो जप व्हायला पाहिजे तेच होत नाही, नेमकी बडबड चालू होती. आता एक वेळेस असा मनातून जप करायचा, नामस्मरण करायचं, असा गजर झाला पाहिजे, आणि सर्वांनी म्हणायचं कानकुसर करायची नाही, दुपारची पंगत झालेली, भोजन झालेलं आहे, असं रमणीय वातावरण आहे, स्लॅबच्या याच्यामध्ये बसलो तिथं ऊन नाही ताण नाही काही नाही, मी तर सांगितलं एवढं प्रसन्न वाटतं या ठिकाणी. खरंच धारेश्वर म्हणजे धारेश्वर भगवान शिवशंकर जागृत देवस्थान आहे. या व्यासपीठावर मी 14 दिवस आहे, मला इथं कळून चुकतोय, इथं असं वाटतंय माझं, आणि इथं तर झोप येण्याचा तर विषयच नाही काही, म्हणून काय करा, एक वेळेस असं नामस्मरण करायचं, श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम हा समूळ आणि ज्या वेळेस अवेध्यामध्ये सर्व अवेध्या नगरी रामाच्या पाठीमागे जाईल मग हे ओस नगर होईल ना म्हणले महाराज आणि या नगराचं राज्य ओस झालेल्या अवेध्या नगरीचं राज्य माझ्या भरताला काय करायचंय मग ऐका म्हणल्या हेही मी होऊ देणार नाही राम अशा ठिकाणी गेला पाहिजे कशा ठिकाणी गेला पाहिजे पुढे सांगू लागल्या या लागी दंड करण्यासी अवश्य धाडावे श्रीरामासी गोदातिरी वनवासी वलकळ लांबरेसी रहिवासू अशा ठिकाणी प्रभू रामचंद्राला वनवास झाला पाहिजे महाराज ऐका दंडकारण्यामध्ये गोदावरीच्या काठेवरती त्या ठिकाणी दूरच्या दूर ज्या ठिकाणी या अवेध्या नगरीच्या वासियांना रामाची वार्ता पण त्यांच्या कानावर नाही पडली पाहिजे रामाची आणि पुन्हा या अवेध्य नगरीतल्या प्रजेची भेट पण नाही झाली पाहिजे म्हणून असा वनवास रामाला प्राप्त झाला पाहिजे आणि त्यावेळेस माझ्या भारताला राज्य दिल्याचं मला समाधान आहे असं कैकेयी माता निर्वाणीचे शब्द राजा दशरथजीला बोलतात राजा मधील अनुप्रमाण श्रीरामासीन द्यावे आपण जटाधारी वल्कल परिधान करावे गमन गोदातिरी ऐकू लागल्यात मोह सुटलेला असल्यावर किती मागावं काय मागावं किती काय करावं कळत नसतंय काही काही म्हणली महाराज
तुम्ही म्हणता ठीक आहे आता भरताला राजगादी, मग रामाच्या हिशेचं राज्य बरोबर वस्त्र काही बाकी द्रव्य अनुप्रमाण म्हणले अनुप्रमाण. इथं काही काही न मागितलं कुठं रामायणात, आणि इकडं महाभारतामध्ये म्हणले होते होय सुईच्या टोकावर बसण्या इतकी माती पण देणार नाहीत. कोण? कौरव म्हणले होते शंभर. हा दुर्योधन हे म्हणले होते तुम्हाला पांडवांना काहीच नाही, सगळंच द्यावं लागलं, सगळं संपलं. तसं निर्वाणीचं मागितल्याच्या नंतर सांगितलं अनुप्रमाणपणे आविद्यातलं द्रव्य वस्त्र अलंकार कुठलं काही रामाला नेता येणार नाही. महाराज असा वनवास रामाला प्राप्त झाला पाहिजे. ओढाळ धेनूच्या संगती धर्म धेनू चरता शेती, ओढाळ पळे तर्क्य गती धर्म धेनू प्रती लोढणे. ओढाळ धेनूच्या संगती धर्म धेनू चरता शेती, ओढाळ पळे अतर्क्य गती धर्म धेनू प्रती लोढणे. हे यांचे जी संतांचे साधूचं जे हे निघतं का, ह्याचं कारणच या एकच वयी पण आपल्या सगळ्याच्या जीवनावर बसती. या वडाळ गायीची संगती चांगल्या गायीने केल्यावर काय होत आहे संगतीचा परिणाम आहे ना. बरोबर आहे. संगत करणा वडवंकी बडत बडत बड जाये, गजके माता ज्या बैठे मनमानी सोफल खाये. वडाळ गाय म्हणले व्यागानं पळत असती, एक बांधलेली गाय होती ती रोज ही वडाळ गाय असणारी, तिला काय म्हणतात वन गाय म्हणतात. ती जाता जाता म्हणले माय काय वाळून गेलीच ग, ते म्हणले काय करावा आपल्याला बांधलेलं राहतंय जे पुढं मालक टाकून ते खायचं आणि काय होईल. ते म्हणले ओ तुला जमतच नाही, चल माझ्या बरोबर म्हणली मी पण कशी गुबगुबीत आहे म्हणले. ते म्हणले असो तिकडं लय मकाचा फडाय म्हणले गावाच्या पलीकडं. हा गावकरी ऐकलं महाराज या बाईनं बांधलेली होती पण दावत तोडलं गेलं यांच्या बरोबर. याने असा एक मकाचा फड बघितला पण ह्या रोजच्या परिपाठातल्या होत्या. याने काय केलं गाचका गुचका इकडला लुंगा तिकडला लुंगा शेंड शेंड तुडीत तुडीत ही वनगाय गत झाली. एवढ्या वेळात मालकाला चाहूल लागली, याने त्या कुंपण आवून उडी टाकून मध्ये आले. वनगाईला कळलं मालक आला पळो भागो गेल्या निघून. याजी याने काय केलं चांगली अशी तरळी धरली तरळी, म्हणजे महाग काही उरूस द्यायचं नाही कारण ते मिळालं नव्हतं ना कधी. महाग असं खुरट सध्या राहू द्यायचं बसल्या चरत चरत चरत. मालक आला आणि पाठीच दिरडच केलं कोण्या गाईच खुंटाला बांधल्या गाईच. तसं इथं नाथ बाबा म्हणले वडाळ गायीची ही आतर्क गती असती, सर्व तिला पाठ असत कुठून निष्ठायचं काय करायचं, पण चांगल्या धेनून चांगल्या गायीनं वडाळ गायीची संगती करू नये. आणि जर संगती केली तर तोंड बोलतन पाठ मार खाती अशी अवस्था होती. तैसे काही काही पाशी जाण मंथरेचे आप्तजन भरत राजाचे भूषण लोडणे संपूर्ण वैधव्याचे बांधलं या बाईनं लोडणं गळ्यात कुणाच्या काही काहीच्या काही काहीच्या कशाचं लोडणं म्हणले नाथ बाबा वैधव्याचं लोडणं बांधलं या बाईनं. आमिष काय दाखविला तुझ्या भारताला राजगादी मिळती पण त्याच्या पाठी मागवलं सांगितलं नाही या वडाळ गाईनं मंथरा रूपी वडाळ गाईनं या धेनू रूपी असणाऱ्या काही काही गाईला सांगितलं नाही बाई इकडं हात लांबीला असतं इकडलं निघून जातंय म्हणून. पण तसं म्हणले या वडाळ गाईनं हिच्या गळ्यामध्ये वैधव्य रूपी लोढणं बांधलं लोढणं, कारण हे जर कार्य पूर्ण झालं तर आपोआपच काय होणार आहे आणि सौभाग्याचं लिहिणं ना महाराज याचा तर विचार पाहिजे. बरोबर आहे काय असा उक मागते कशाला माझ्या जोडव्या कुंकाला म्हणतात का नाही. आणि मग त्या कुंकाची जरा थोडी जाण ठेवी जाणं तुम्ही. इथं धारेश्वराचं मंदिर आहे इथं येऊन सर्व धारेश्वराची पूजा करतात पण चालत्या बोलत्या महादेवाचा बी जरा विचार करा. मी तर सांगून गेलोय ना त्या महादेवाची सेवा म्हणजे धारेश्वराची सेवा आहे. त्या महादेवाला त्या ठिकाणी समाधानी करी जा आणि पुन्हा या धारेश्वराकडे थोडा उशीर आला तरी चालतंय. हे महादेव काय तुम्हाला म्हणत नाही थोडा उशीर झाला तरी, पण खऱ्या महादेवाची सेवा आपल्या कोण घडत नाही. आपला विषय आहे हे वैधव्याचं लोडणं या मंत्रेच्या संगतीमुळं या कैकईच्या गळ्यामध्ये पडलं म्हणून नाथ बाबा सांगतात. अवगणून या निजपती द्वेष करिता श्री रघुनाथी पावेल वैधव्याची प्राप्ती.
दुष्ट संगतीचे ने ऐसे फळ। बरं, या बाईला मनानं सुचलं होतं का हे सगळं? हिच्या ध्यानी मनी तरी होतं का? अहो, सर्वापेक्षा प्रेम रामावर करीत होती कैकेयीला। सर्वात जास्त राम आवडत होते लहानपणापासून, पण हे डोक्यात खुळकुणी घातलं त्या मंत्र येणं। बरं, ही संगत आहे ना पुन्हा आणखीन, आणि संगत म्हणले असं म्हणून ही दुष्ट संगती मिळाल्यामुळं त्याचं फळ या काही काही मातेला प्राप्त झालं। नाथ बाबा म्हणले कोणतं? वैधव्य। कारण अवमान केला पती परमेश्वराचा, अनादर केला, मागून घेतलं, राजा दशरथजीपाशी हट्ट मांडला आणि दोन वराची पूर्तता मागितल्यामुळं हे राजा दशरथजीला सहन होणार नाही आणि पुढे असणारा आपोआप वैधव्याची प्राप्ती या काही काही मातेला होणार आहे आणि तेच लोहडणं या दुष्ट संगतीमुळं कैकेयीच्या गळ्यात येऊन पडलं म्हणून नाथ बाबा सांगतात। ओ सुहाती कथार्थ ऐकता कैकेयी वचनार्थ, दशरथ धर्मी पडे मूर्छित, अवस्था प्राणांत ओढवली। कृतार्थ आणि राजा दशरथजीला हे सहन झालं नाही। मी मगवा सांगून गेलो, वडील तोच असतो। रामाला वनवास म्हटल्या बरोबर राजा दशरथजी मूर्छायमान झाले त्या ठिकाणी। हे ऐकल्याच्या नंतर जसा काही हृदयाला बाण खोचावा अशी अवस्था राजा दशरथजीची झाली आणि त्याच्यामुळं म्हणले त्या ठिकाणी मूर्छायमान झाले, धरणीवरती पडले। काय झालं पुढं? श्रीराम वियोगाचे बाण खडतरले दारुण, अर्ध कंठी धरिला प्राण, श्रीराम दर्शन घ्यावया। अर्ध कंठ धरिला प्राण, प्राण इतवर आला राजा दशरथजीचा आणि रामाला वनवास म्हटल्याबरोबर आता रामाचा माझा वियोग होणार आहे। याच्या पलीकडे असणारे नाथबाबांनी पहिल्याच अध्यायामध्ये सांगून टाकलं की बाबा रामाचा वियोग राजा दशरथजीला सहन होणार नाही आणि ज्यावेळेस वियोग होईल का राजा दशरथजी आपोआप असणारे म्हणले त्या ठिकाणी काय होणार आहेत? स्वस्थानाला प्राप्त होणार आहे, देहाचा त्याग करणार आहेत, कारण राम आहे म्हणूनच आराम आहे। मग हे ऐकल्याबरोबर म्हणले हे बाण खडतरले अंतकरणामध्ये शरीरामध्ये, अनावर असणारं दुःख झालं राजा दशरथजीला का आता रामाचा माझा वियोग होतोय। हे काही केले ना ही बाई आपल्याला ऐकत नाही, कैकेयीच्या डोक्यामध्ये जे कुळ आहे याचीच पूर्तता होणार आहे आणि माझा राम माझ्यापासून दूर जाणार आहे। हा वियोग हे दुःख नुसते शब्द कानावर पडल्याबरोबर राजा दशरथजीची असणारी अवस्था अशी झाली की अगदी प्राण म्हणले कंठात आला आणि फक्त एक वेळेस मी रामाला पाहव म्हणून कंठामध्ये प्राण धारण केला राजा दशरथजीनं। ही अवस्था नाथ बाबा सांगू लागले। कैकेयीचे वचन वज्र राम वियोग ससेज धार, मरणांत घाव लागला थोर, घायन पवर मूर्छापन्न। हे खडतर बाण राजा दशरथजीच्या शब्दरूपी बाण अंतकरणाला लागले म्हणले आणि लागल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं? रामाच्या वियोगामुळं अंतकरण तळमळ तळमळ करू लागलं। का? माझा राम असणारा या ठिकाणी माझ्या दृष्टीपासून असणारा दूर होणार आहे, रामाचा माझा वियोग होणार आहे म्हणून नेत्रा वाट धारू अश्रू धारा आल्या त्या ठिकाणी। कशाच्या आल्या? दुःखाच्या आल्या, दुःखाच्या। दुःख वाटू लागलं, घळ घळ घळ, राजा दशरथजीच्या डोळ्याला पाणी आलं त्या ठिकाणी। म्हणून तो मी मगवा सांगून गेलो, याचं नाव पिता असतं, याचं नाव बाप असतं, पण अनेक ठिकाणी नुसतं मातेचं मातेचं आईचं लय वर्णन येतंय पण बापाचा कोणी विचार करत नाही। पण खरं त्याचं धैर्य असतं, हा, कुणाचं? आपल्या बापाचं, आपल्या पित्याचं। तीच अवस्था राजा दशरथजीची, राम जर माझ्यापासून दूर जात असेल तर एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं म्हणले अंगाला दर 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 घाम आला त्या ठिकाणी, डोळे वाट पाणी गळू लागले, अगदी सर्व शरीर असणारं कंपायमान झालं, थरथर कापू लागले। आता काय होतंय काय नाही अशी अवस्था हे शब्द ऐकल्याबरोबर राजा दशरथजीची झाली। ऐसी अंतरी विवाळा राम योगाची तळमळ, नेत्रा वाटे वाही जळा स्वेद प्रबळा चालिला। अंगाला घाम पाण्यासारखं जसं काही भिजून यावं अशी अवस्था राजा दशरथजी तळमळ करू लागले, वियोगाचं दुःख सहन झालं नाही, डोळ्या वाट
पाणी गाळू लागले त्या ठिकाणी. काय करू काय नाही, काय करू काय नाही अशी अवस्था होऊ लागली. पण काय नाही, गेलेला शब्द आहे आणि जे केलेलं कर्म असतं त्याचा पश्चाताप होतो. दिलेल्या शब्दाचं या ठिकाणी राजा दशरथजीला काही करता येणार. कारण का, या बाईनं सर्व सांगितलं. पूर्वज कोण आहे, तुम्ही कुठले राजे आहेत, काही अशी दुःखीनच पकडली. आणि त्याच्यामुळं फक्त दुःख आणि दुःख राजा दशरथजीच्या वाट्याला आलं. पण त्याचं कारण आहे म्हणले, स्त्रीचा जो लोभ आहे, स्त्रीची जी संगती आहे, करते वेळेस सर्व गोष्टीचा विचार करून परिपूर्णतेने आचरण करायला पाहिजे. पण पुन्हा पश्चाताप राजा दशरथजीला झालेला आहे दुःखाच्या खाईत. काय झालं, अंगी घावन देखे वैद्य या लागिन चले औषध, अंतरी खोचला सुबद्ध पोटी अशुद्ध दृढ पडिले. राजा दशरथजीला दुःख झालं होतं. कशाच लागलं होतं, काही जखम झाली होती का, एखादा वैद्य बोलवा, काही औषध मागवाव, दिसत तर काही नव्हते. असे बरेच माणसं आहेत, त्यांना महाराज काय होतंय तुम्हाला नेमकं, कुठं तर काही तुमचं शरीर खचलं नाही. पण हे शब्द जे इथं लागतात का अंतकरणाला, खडतरले बाण म्हणले, बाणरूपी शब्द राजा दशरथजीला लागलेले होते. त्याच्यामुळं अंगाला उरण नाही, जखम नाही, व्याकुळ शरीर कुठलं असणार कमकुवत नाही. परंतु तरीही म्हणले, निशक्त अवस्था त्या ठिकाणी, शक्तीहीन अवस्था शरीराची झाली राजा दशरथजीची, विकळ अवस्था झाली. कशामुळं, प्रभू रामचंद्राचा वियोग होणार आहे हे शब्द लक्षात आले. आणि त्या कैकेयी मातेनं वरामध्ये गुंतवलं, आता राम माझ्यापासून दूर जाणार आहे. हेच दुःख राजा दशरथजीला सहन होत नाही. राजा गोनी सावधान म्हणे, मी काय देखता दुष्ट स्वप्न, श्रीराम सर्वांचे जीवन त्यांची त्यांची वन प्रयाण कोण नेमी. राजा दशरथजी विचार करू लागले, हे प्रत्यक्ष घडतंय का मी स्वप्न बघतोय. खरं वाटत नाही माणसाला दुःख वाटायला आल्याच्या नंतर. अचानकपणे असा दुःखाचा डोंगर कोसळावा अशी अवस्था राजा दशरथजीची झाली. काय अवस्था आहे, माझा आणि माझ्या रामाचा वियोग होऊ पाहतोय. आणि म्हणून म्हणले, मुखावाटा असणार अशुद्ध त्या ठिकाणी वाहू लागलं. नवे नवे एवढी असणारी प्राणांत अवस्था राजा दशरथजीची झाली. काही करावं काही नाही असं सूचना असं त्या ठिकाणी झालं. आता इथून पुढचा कथा भाग वाचे कोणत माने महाराज या बसविलं त्यांना. महाराज तुम्हाला सांगाय बसायचे का वाचाय बसायचे? शिंदे महाराज माने महाराज वाचायला. तुम्ही या ना माने महाराज. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान महाराज की जय.